हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये। दिवाळी स्पेशलमध्ये आज आपण पाहणार आहोत शेवेचे लाडू। तर बऱ्याचशा जणींचे शेवेचे लाडू करत असताना ते थोडेसे कडक होतात, तर तुमचे लाडू छान मऊसूद अशा पद्धतीचे व्हावेत त्याच्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर जर आपली रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। शेवेचे लाडू करण्यासाठी इथे मी 4 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, जे की मी अगोदरच चाळून घेतलेलं होतं। आता हे बेसन पीठ आपण व्यवस्थित असं मळून घेणार आहोत। खूप जास्तही घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळायचं नाही। जर घट्टसर पीठ मळलं तर आपली जी शेव आहे ती कडक होते। हे पीठ मळत असताना थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून अशा पद्धतीची आपल्याला याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे, आणि याच्यामध्ये गाठी होऊ नयेत म्हणून व्यवस्थितपणे हे आपल्याला फेटून देखील घ्यायचं आहे। आपलं पीठ तयार झालेलं आहे। चला आता आपण हे शेवग्यामध्ये भरून घेऊयात। तर तुम्ही ज्या शेवग्याचा किंवा साच्याचा वापर करून शेव करणार आहात तो शेवगा घ्यायचा आहे। आणि याला मी शेवेची जी चकती आहे ती लावून घेतलेली आहे। आतल्या बाजूनं तेल लावून घ्यायचं आहे। आणि या शेवग्यामध्ये आता मी तयार केलेलं बेसन पीठ जे आहे ते भरून घेते। शेवग्यामध्ये हे पीठ किंवा हे मिश्रण भरत असताना मध्यंतरी गॅप ठेवायचा नाही, नाहीतर जेव्हा आपण शेवेचे वेडे टाकतो कढईमध्ये त्यावेळेस ते वेडे मधनंमधनं तुटतात। त्याच्यामुळे हे पीठ जे आहे ते आपल्याला एकदम दाबून आणि घट्टसर असं भरून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्याला गॅप न ठेवता पूर्ण शेवगा भरून घ्यायचा आहे। शेव काढण्यासाठी कढईतील जे तेल आहे ते आपल्याला गरमच हवं आहे, आणि गरम तेलामध्ये मीडियम फ्लेम करून आपण ही शेव सोडून घेऊयात किंवा शेवेचा जो वेडा आहे तो सोडून घेऊयात। शेवेचा वेडा तयार झाल्यानंतर लगेचच जोपर्यंत हे जे बुडबुडे आहेत ते हलके असे कमी होत आहेत तोपर्यंतच हा शेवेचा वेडा आपण पलटून घेणार आहोत आणि लगेचच कढईमधून बाजूला काढून घ्यायचा आहे। जर खूप जास्त वेळ हा शेवेचा वेडा तुम्ही तेलामध्ये ठेवला तर तुमची जी शेव आहे ती कडक होते, आणि आपल्याला शेव कडक नको आहे, आपल्याला लूज अशा पद्धतीची हवी आहे जेणेकरून आपले जे लाडू आहेत ते छान मऊसर अशा पद्धतीचे होतात। तर सेम प्रोसेस फॉलो करून राहिलेल्या सगळ्या पिठाच्या मी शेव काढून घेते। तयार करत असणारी ही शेव सध्या मी बेसन पिठाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे, त्याच्यामुळे मी ताटात काढून घेत आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात बेसन पीठ वापरणार असाल तर ही जी शेव आहे ती आपल्याला डब्यामध्ये ठेवायची आहे जेणेकरून ती कडक होत नाही। तर तुम्ही इथं बघू शकता आपली सगळी शेव तयार करून झालेली आहे। आणि आता ही शेव मी अगोदर हाताने चुरून घेते। जोपर्यंत ही शेव गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे। हाताने ही शेव मी चुरून घेणार आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी बारीक देखील करणार आहे जेणेकरून आपले जे लाडू आहेत ते छान मऊसर अशा पद्धतीचे होतात। जरी शेवेचे लाडू असले तरीही खूप मोठ्या प्रमाणात आणि दाटसर आपण त्याच्यामध्ये शेव ठेवली तर जो पाक आहे ती ही शेव पिऊन घेत नाही, आणि त्याच्यामुळे आपले लाडू जे आहेत ते कडक होतात आणि कमी गोडसर होतात। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही शेव मी टाकून घेते आणि फिरवून घेते। सगळी शेव मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे। तर इथंही अशा पद्धतीची आपली शेव तयार झालेली आहे। ही मी अशी दाबून घेते आणि ही आपल्याला झाकून ठेवायची आहे जेणेकरून ती कोरडी पडत नाही। झाकून ठेवल्यामुळे शेवेतील जे मॉइश्चर आहे ते तसंच राहतं आणि आपले लाडू मऊ होतात। कढई घेतलेली आहे आणि आता आपण पाक करणार आहोत। तर आपण जेवढं बेसन पीठ घेतलेलं होतं आपल्याला तेवढीच साखर घ्यायची आहे, म्हणजे जेवढ्यास तेवढं अशा पद्धतीचं हे प्रमाण आहे। 4 वाटी बेसन पिठासाठी 4 वाटी साखर, आणि 4 वाटी साखरेसाठी आपल्याला 2 वाटी पाणी वापरायचं आहे। तर या साखरेमध्ये मी 2 वाटी पाणी टाकून घेते। 2 वाटी पाण्यामध्ये ही जी साखर आहे ती पूर्णपणे बुडते। आणि इथे तुम्ही गॅसचा फ्लेम हाय केला तरीही चालेल। हाय फ्लेमवरती आपण आता ह्या साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत। तर इथं तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि आपल्या पाकाला उकळी यायला लागलेली आहे। तर साखरेमध्ये जी काही घाण असते ती निघून जावी याच्यासाठी याच्यामध्ये मी टाकलेलं आहे 1 चमचा दूध,
दूध टाकल्यामुळे साखरेतील घाण किंवा पाकातील घाण निघून जाते आणि आपला पाक स्वच्छ असा होतो. तर लाडू म्हटलं की विलायचीचा फ्लेवर हा येतोच, तर त्याच्यासाठी इथे मी वापरलेली आहे विलायचीची पूड. पिवळा खाण्याचा रंग, इथे मी लिक्विड कलर वापरलेला आहे. याच्याऐवजी जर तुमच्याकडे पावडर कलर असेल तर तोही वापरू शकता, किंवा नाही वापरला तरीही चालेल. तर आता आपण मीडियम फ्लेम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण याचा छान असा पाक काढून घेणार आहोत. शेवेच्या लाडूसाठी आपल्याला कशा पद्धतीचा पाक लागतो, तर एक साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर हा जो पाक आहे तो प्लेटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये त्याचा एक ड्रॉप ओतून बघायचा आहे. जो ओतून घेतलेला ड्रॉप आहे तो थोडासा थंड झाल्यानंतर त्याची अशी हलकी अशी गोळी तयार झाली पाहिजे आणि ती गोळी आपल्याला उचलता आली पाहिजे आणि उचलताना ती हातातून निसटली पाहिजे, म्हणजे आपला जो पाक आहे तो परफेक्ट असा होतो. जर तुमची गोळी तयार नाही झाली तर पाक तयार नाही झाला असं समजायचं, आणि जर तुमची गोळी तयार होऊन हातामध्ये जशीच्या तशी राहत असेल किंवा कडक होत असेल तर आपला जो पाक आहे तो कडक झालेला आहे किंवा पुढे निघून गेलेला आहे असं समजायचं. तर इथे तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये आपला पाक कशा पद्धतीनं तयार झालेला आहे, म्हणजे तो मी हातात पकडला तर हातामध्ये सुद्धा येतो पण लगेचच दुसऱ्या मिनिटाला तो हातातनं निसटून जातो. तर हीच याची परफेक्ट कन्सिस्टन्सी किंवा हाच आपला परफेक्ट असा पाक आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर शेवेचं जे मिश्रण आपण झाकून ठेवलेलं होतं ते आता या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. तर शेवेचा भुगा कढईमध्ये टाकल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की हे खूप जास्त पातळसर असं झालं आहे, पण तसं काहीच नाही. अगदी एक 5 मिनिटांमध्ये हे जे मिश्रण आहे ते छान असं फुलून येतं किंवा जो पाक आहे तो ही शेव पूर्णपणे पिऊन घेते आणि आपलं मिश्रण हळूहळू घट्टसर असं होतं. तर साधारण 5 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते हळूहळू घट्टसर असं व्हायला लागलेलं आहे. हे पटकन आणखीन जास्त घट्टसर व्हावं याच्यासाठी हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेते, जेणेकरून आपल्याला लाडू वळवायला सोपं जाईल. हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही, आपल्या हाताला सोसेल इतपत हे मिश्रण कोमटसर असं झालं की लगेचच आपण याचे लाडू वळवायला घेणार आहोत. या स्टेजला हवं तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरू शकता, पण मी वापरलेले नाही. प्लेन विलायची फ्लेवरचे शेवेचे लाडू आज आपण करत आहोत. तर इथे आपलं जे मिश्रण आहे ते हलकं असं कोमटसर आहे. तर याचे आता मी लाडू वळवायला घेते. तुम्हाला जेवढा छोटा किंवा मोठा आकाराचा लाडू करायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही याचा लाडू वळवू शकता. तर इथे बघा, आपला हा पहिला लाडू करून तयार झालेला आहे. आता सेम अशाच पद्धतीनं इतर राहिलेले सगळे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत. आपण जेवढं मेजरमेंट घेतलेलं होतं, म्हणजे 4 वाटी बेसन पिठाचं, तेवढ्यामध्ये साधारण 25 ते 26 लाडू तयार होतात. आणि जर याचं आपण वजन केलं तर साधारण 1.5 किलोपर्यंत हे लाडू भरतात. तर याच्यातीलच एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते की तो कशा पद्धतीचा मऊसर असा झालेला आहे. शेवेचा जरी लाडू असला तरी खाल्ल्यानंतर तुम्हाला अजिबात वाटणार नाही की हे आपण शेवेपासून केलेला आहे. आज आपण तयार केलेले शेवेचे लाडू तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.